अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूजा काही ठळक वृत्त। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 60 दिवसांपासून लॉकडाऊनमुळे बस सेवा बंद ठेवण्यात आली होती। ही बस सेवा आजपासून काहीशा प्रमाणात सुरू करण्यात आल्यामुळे आज जामनेर बस स्थानकातून 60 दिवसांनंतर पहिल्यांदा बस धावली आहे। जामनेर तालुका युवा सेनेच्या वतीने पहिल्या बसचे पूजन करत बसचे चालक आणि वाहक यांचा सत्कार करून त्यांना फेस शिल्ड आणि मास्कचे वाटप करण्यात आले। तसेच प्रवाशांनाही प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी युवा सेना उपजिल्हा प्रमुख विश्वजीत राजे, मनोहर पाटील, तालुका प्रमुख विशाल लांबखेडे, अविनाश बोरसे, सोशल मीडिया तालुका प्रमुख मुकेश जाधव, एसटी कामगार सेनेचे जितेंद्र मुळे, विजय चौधरी आणि एसटी कर्मचारी उपस्थित होते। राज्यभरात बस सेवा, परिवहन सेवा बंद करण्यात आली आणि आज बऱ्याच काळानंतर, बऱ्याच दिवसानंतर जामनेर बस स्थानकातून बस सुरू झाली आणि या बसचं पूजन करून युवा सेनेच्या वतीने त्या कंडक्टर आणि ड्रायव्हर लोकांना फेस शिल्ड आणि मास्क वाटप करण्यात आले आणि जे प्रवासी प्रवास करत होते त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देऊन स्वतःची काळजी घ्या असं सांगण्यात आलं। कारण कोरोना दिवसेंदिवस वाढत चाललाय, त्यावर आपण प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे। विनाकारण प्रवासासाठी आपण बाहेर पडू नये, घराच्या बाहेर पडू नये आणि सरकारनं आपल्याला सरकारसोबत आपल्याला राहायचंय आणि सरकारला मदत करून या कोरोनावर आपल्याला मात करायची आणि या संपूर्ण कोरोनात मध्ये जे सगळे कोरोना योद्धे लढत आहेत त्यांना मी युवा सेना जामनेर तालुक्याच्या वतीने मानाचा मुद्रा करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।